नमस्कार मित्रांनो आणि मुलांनो, आज आम्ही कक्षा आठवी चे सुलभ भारती मराठी इयत्ता आठवी चे पहिले धडा आम्ही चालवू हा पुढे वारसा। या पाठाचा आशय ज्ञान समजून इथे काही प्रश्नांचे उत्तर, आकृत्या और ओलींचा समजलेला अर्थ, समानार्थी आणि विरुद्धार्थी हा असा प्रकारे एक प्रश्नोत्तर तयार केलेले आहे, याचा आम्ही आज अभ्यास करणार आहोत। प्रश्न एक, एक दोन वाक्यात उत्तरे लिहा। प्रश्न क्रमांक एक, कवितेतून कवींनी कोणते आश्वासन दिले आहे? याचे उत्तर आहे, कवितेतून कवींनी सद्गुरु अंगीकारून आम्ही गुरुनी दिलेला वारसा पुढे चालू ठेवू हे आश्वासन दिले आहे। प्रश्न दुसरे, विद्येसोबत गुरुंकडून कोणते गुण शिकावेत? उत्तर आहे, विद्येसोबत गुरुकडून धीरता, शूरता, वीरता, नम्रता हे गुण शिकावेत। गुरु, प्रश्न क्रमांक तीन, गुरु कोणा समान आहे? उत्तर आहे, गुरु पिता, बंधू, स्नेही, माऊली यांच्या समान आहेत, समान आहेत। प्रश्न क्रमांक दोन, आकृत्या पूर्ण करा। आम्ही चालवू हा पुढे वारसा या गीताचे कवी जगदीश खेबुडकर। दुसरा प्रश्न, गुरु म्हणजे कोडाची सावली कल्पवृक्षाची। प्रश्न क्रमांक तीन, खालील ओलींचा तुम्हाला समजलेला अर्थ लिहा। शिकू धीरता, शूरता, वीरता, धरू थोर विद्ये सवे नम्रता, मनी ध्यास हा एक लागो असा। असा उत्तर असा प्रकारे आहे, याचं उत्तर, आम्ही धैर्य शौर्य व पराक्रम शिकणार आहोत, थोर ज्ञानासोबत आम्ही मनात नम्रता धारण करू, अशा व्यक्तिमत्वाचा ध्यास आम्हाला सदैव असो अशी मनोमन प्रार्थना आहे। प्रश्न क्रमांक चार, खालील अक्षरांपासून अर्थपूर्ण शब्द तयार करा। र सा वा वारसा, ली माऊ माऊली। प्रश्न पाँच, समानार्थी शब्द लिहा। पिता वडील, बंधू भाऊ, माऊली आई, वृक्ष झाड, सूर्य रवि। प्रश्न क्रमांक छः, विरुद्धार्थी शब्द लिहा। सावली ऊन, गुणी अवगुणी, ज्ञान अज्ञान, कीर्ति अपकीर्ति, सज्जन दुर्जन। प्रश्न क्रमांक सात, कवितेतील शेवट समान असणारे शब्द लिहा। माऊली सावली, वीरता नम्रता, पालन शासन। अशा प्रकारे हे आमचे ये पाठाचे प्रश्नाचे हे भाग समाप्त होता है। धन्यवाद।